ग्रामसभा ते लोकसभा या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जाधवर ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट या पाचव्या युवा संसदेमध्ये पदार्पण करत असताना युवकांनी राजकारणात आलं पाहिजे, सक्षम युवा आणि समर्थ भारत हे ब्रीद घेऊन आमचा युवक राजकारणात यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या युवा संसदेची संकल्पना ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर यांनी मांडली आणि ती या ठिकाणी सत्यात उतरवली। आणि म्हणूनच या जाधवर ग्रुप ऑफ इंस्टिट्यूटचा कार्यकर्तृत्वाचा आढावा सांगणारी ही चित्रफीत आपणा सर्वांसाठी। नमस्कार। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या या युवा संसदेमध्ये युवा संसदेचा अध्यक्ष या नात्याने मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो। मित्रहो, ही युवा संसद भारताला महासत्ता बनविण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी घेत आहोत। बर्कन नावाचा विचारवंत एका ठिकाणी असं म्हणतो, सत्ता देणं सोपं असतं पण शहाणपण देणं अवघड असतं। हे शहाणपण देण्याचं काम ही युवा संसद करत आहे। सशक्त राजकारण करत असताना लोकशाही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात, रक्ताचा एकही थेंब न सांडता सत्तेत झालेला बदल अथवा परिवर्तन म्हणजेच लोकशाही। ही लोकशाही मजबूत करण्यासाठी व लोकशाहीचे मूल्य समजून सांगण्यासाठी ही युवा संसद आम्ही घेत आहोत। भारताला महासत्ता बनवायची असेल तर आजचा युवक चरित्र संपन्न बनविणे अत्यंत गरजेचे आहे, कारण चरित्र संपन्न युवकच देशाला तारू शकतो, नव्हे तर देशाला महासत्ता बनवू शकतो। आणि म्हणून आम्ही दिग्गज विचारवंत, राजकीय हस्ती यांच्या समवेत ही युवा संसद आयोजित केली आहे। धन्यवाद।
जोरदार टळ्या वाजवूयात या संस्थेच्या कार्यकर्तृत्वासाठी. सातत्याने आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल ट्रस्टद्वारे शार्दूल जाधवर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं युवकांना संघटित करून सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताची संकल्पना मांडून ही युवा संसद चालू केली आणि याच्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहात त्यामध्ये आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन जे केलेलं असतं त्याच्यामध्ये आपण सातत्यानं चांगल्या पद्धतीनं सहभागी व्हावं. एक भारत देश हा चांगला बलवान व्हावा, बुद्धिमान व्हावा, सद्विचारी व्हावा यासाठी युवकांचं योगदान महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये आपण या महायज्ञामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी आणि मान्यवरांच्या स्वागत गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीनविग्रहाय गङ्गाजलप्रणयवते प्रणयाय गौरिप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि अपना सर्वांसाठी युवा संसदेचं हे थीम सॉन्ग. बात करेंगे मिलजुल कर अब काम करेंगे आओ अब
कुछ बात करेंगे, मिलजुल कर अब काम करेंगे, अब जाकर कुछ बात बनेगी, जनहित की शुरुआत बनेगी। अपनी आँख का तारा, तन मन धन से भी है प्यारा, भारत अपनी आँख का तारा, तन मन धन से भी है प्यारा, लोकतंत्र है इसकी गरिमा, इसका रक्षण ध्येय हमारा। शक्ति से जागृत कण कण, जवा उमंगे जवा है धड़कन, युवा शक्ति से जागृत कण कण, जो भी कमी है हम भर देंगे, जो न हुआ है हम कर देंगे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आणि यानंतर मी सर्व मंडित